ऑटोमॅटिक जसं माझं पाय नेतील तसं मी करायचो. हेलिकॉप्टर लांब असतं तेव्हा जरा व्हायचा आवाज आणि एकदमच मोठ्याने जात एकदमच मला कमसे कम 5 मिनिटं आवाज माझ्या कानाला फिरत होत. मी देव बोलतोय असं तसं. देण्यासारखा जीव सार्थक देण्यासारखा डोक्यात आलं काय ते विरूलाच गेलो. चपल्या इथं खाली काढल्या विरूला गेलो तिथनं पुढं मग ती स्टार्टच सुरू झाली खाली वर. जेवायला सुद्धा बसल्या ते जेवण करत असेल कोणी बोलायची वाटायचं की मला माझ्याबद्दलच बोलतात. जेवणात तर मी जेवायची नाही तसंच ठेवून द्यायची. मग 2-3 दिवस अशी उपास राहील. बसमध्ये बाहेर आवाज आहे आपल्याबद्दल सगळे बोलतात असं म्हणजे सगळं वाटत. असं नाव पण ऐकलं त्यांना आपलं नाव कसं माहिती एवढ्या सगळ्यांना की हे सगळं अनुप जर बोलतात. झोप नाही यायची रात्रभर जागरण व्हायचं माझं आणि डोकं सारखं दुखायचं विचार खूप यायचे. थोडं तिला ते आठवण होतं कारण ते बेहोस होती त्यावेळेस. दिवसभर बसली ना एका जागेवर बसायची. केला स्वयंपाक तर केला नाही केला तर केला. जीवली म्हणजे भरपूर जेवायचे नाही म्हणजे 2-2 दिवस जेवायचे असं केलं. स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार म्हणून जरी म्हटलं असलं तरी मुख्यतः हा मेंदूचा आजार आहे. कारण मन आणि मेंदू याच्या बाबतीत जर असं म्हटलं तर की जे साधर्म्य आहे किंवा बऱ्याचदा असं सांगितलं जातं हल्ली की मन म्हणजेच मेंदू. पण प्रत्यक्षात असं आहे की ते थोडंसं सुलभीकरण आहे की मेंदूच्या पोटी उत्पन्न होणाऱ्या काही क्रिया म्हणजे मन. आणि स्किझोफ्रेनिया हा जो आजार आहे हा मेंदूचा आजार असल्यामुळं तो मनालाही ग्रासतो. आणि नेमकं काय होतं तर मेंदूच्या क्षमतेबरोबर मनाच्या ज्या क्षमता आहेत की ज्याच्यामध्ये मुख्यतः स्वतःची ओळख स्वतःला असणं इतरांशी आपले नातेसंबंध असणं इतरांशी आपल्याला संबंध प्रस्थापित करता येणं या ज्या गोष्टी आहेत की या मनाच्या आहेत पण मेंदूतून निर्माण होणाऱ्या क्रिया आहेत या या स्किझोफ्रेनियाच्या आजारामध्ये विस्कळीत होतात.
सुरुवातीला मला काय पटत नव्हतं की याला काय झालंय असं. तसा हुशार पण होतो ना, हायस्कूल मध्ये पत्र वगैरे यायचे, अक्षर चांगलं होतं, अभ्यास चांगलं होतं. खरं सांगायचं म्हणजे मानसिक आजार हे काय असतं हे मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, म्हणजे हा प्रकारच माहित नाही. मला काहीतरी म्हणजे समाजाच्या वर्तनात काहीतरी आहे असं मला सारखं वाटायचं, पण कोणा पुढे बोलायचं हा एक माझ्या मनामध्ये कुचंबण व्हायचं. पण त्यावेळेला मला आठवत आहे चांगलं की इथे खिडकीत उभं राहिले हे खिडकी तिथे काय म्हणले मला ते असं आपल्याला सगळं डोक्याचं वर्ण जायचं असं काहीतरी बोलत होते, म्हणजे आपल्याला जे पटत नाही. हे बघ शब्दीरची बायको आली आहे ती, ही बाई ती अजून जिवंत आहे. काय माहितीये का मला काय भास व्हायचा त्यावेळी की दुसऱ्या कोणाचा ते आत्मा हिंजा आत घुसलाय आणि तो आपल्याशी बोल. तेव्हा त्यांना जास्त व्हायचं 2 वर्षापूर्वी की तुझं ना चांगलं नाहीये वळण, किंवा तू असं म्हणजे कॅरेक्टर तुझं चांगलं नाहीये, तू बरोबर नाहीये, तू जा तुझ्या घरी. आणि अक्षरशः कोणाबरोबर काहीच बोलायचे म्हणजे इथलं काही पण बोलायचे की अक्षरशः म्हणजे माझं पहिले 3 वर्ष तर अगदी भयानकच, म्हणजे पहिला 1 वर्ष तर भयानकच, म्हणजे असं आमचं कसं झालं 2006 लग्न झालं 2007 त्याच महिन्यात फेब्रुवारीच्या म्हणजे वर्षाच्या आतच हा झाला. मग हा सगळा पिरियड म्हणजे इतका भयानक गेला ना 1 वर्ष तर विसरू नये. त्या रूम मध्ये असं वाटायचं की रात्रीचं उभंच राहू नये, पण तरी मी कंट्रोल केला. त्याला त्रास खूप व्हायचा ना, मला ते बघत बी नव्हतं. तो जेवण सोडलं होतं ना जेवायचा नाही, माझं बी जेवण बंद असतं ना त्याच्यामुळं. की आपला हा मुलगा एवढा मोठा मुलगा आपल्या डोळ्यापुढं असं होतं, कुठली आई बघू शकत नाही. मी सगळ्यांना ह्यांना सांगायची की अशा की लोक आता बोलतात हे ह्यांना खरं आहे, ह्यांना मग दाखवलं तर ह्यांच्या समोर बोलायची नाही असं. पहिले मी बरेच वर्ष सहन केलं म्हणजे एवढं काही नाही, मग खोली बदलायला आलो आम्ही बरेच वर्ष. आम्ही तिथली खोली बदलली, गडकळीला होतो तिथे थोडं सुरुवात झाली. इथे काय यादव बापाल पेठेत होतो आम्ही, लोहारवाड्यात. लोहारवाड्यात लगेच ते म्हातारा शिवाय द्यायला लागला, किंवा झालं ती म्हातारा शिवायचोय गरम आल्यात. माझ्या घरात खूप शांत होता, तो बोलणार पण नाही. अगदी लांबून शिवाय देतोय असं म्हणायचे. मी म्हणजे असं काय होतंय म्हातारा तरी कधी कधी बोलणार नाही, कारण तिथे 2 वर्ष राहिलं होतं. कधी दोघंही म्हातार घर मालकांनी मालकी शांत आहेत न बोलणार, तर ते म्हणायचे म्हणायचे शिवाय देतोय असं का होतंय. मग समजायचं नाही का असं का होतं ते. मग ते मग आम्ही खोली सोडली, तिथनं सोडले की इथं आलो. इतका मी भिरकट होतो या मागच्या 5-6 वर्षात, इतका भिरकटलो होतो, खूपच भिरकटलो होतो. मग तिकडे जा, मग ह्या देवाकडे जा, मग नारायण नागबली केलं. नारायण नाग एक विधी असते त्र्यंबकेश्वरला, तो विधी बेक केला मी 6 दिवसाचा विधी होता. 5-6 हजार रुपयाचे गेले विधी वर्क केला आम्ही. हा वयाच्या 3व्या वर्षापासून त्रास सुरू झाला सगळं बिघडलं. काय म्हणजे संतुलनच सगळं बिघडलं. जे पूर्वी जसा होतो तसं नाही पद्धत माझी. पहिली माझी मम्मी आई, आईला त्रास झाला. ती काय कुठल्या जे काळवायची मस्ती करत होती, जे अंगात बिंगत येत होत, ती एकदम ती बाहेर गावाला कामाला होती, गोव्याला होती, कुठे कुठे होती. आम्ही लांडला नव्हतो, तिच्यावर पण लांडला नव्हतो. तिला त्रास झाला ते की हिचं टेबल आहे नाही अफगाणीच्या तिथे, आणि आत्महत्या केली. तर बहीण माझी मेंटल झाली, तिचं लग्न केलेलं सगळं काय झालं ती मेंटल झालेली. ट्रीटमेंट तिची पूर्ण केली असती ना, आज ती बिचारी स्वर्गवासी नसती झाली. माझ्यासारखी हल्ले पिल्लं असतं, चांगलं काम देऊन केलं असतं, विचारा केला असता. मला तर वाटतंय मी हात जोडून सांगण्याला सांगतो की देव कोणी विश्वास ठेवू नका, कोंबडी कापू नका ना, अंडे ठेवू नका ना, काय घेणार. डॉक्टरांचा सल्ला हाच सगळ्याच रेस्ट सल्ला आहे. म्हणजे तर खाली मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही कुणी बायका माणसं जात नाहीत, सगळे ते दारुडे गंजाडे लोक तिथं बसलेले असतात. ही बादली घ्यायची, हा शाळेत गेला की बादली घ्यायची आणि ती देवळं धुवत बसायची. खालच्या वाडीतल्या बायका मला सांगायच्या, अगं प्रभावती बघ म्हाताऱ्या बायका यायच्या, अगं बघ
आजूबाजूचे लोक ते दृष्टिकोनातून बघायचे तुझ्या येडीचे हसती बघा कशी. कोण माणूस पूर्ण येणारा असला तरी त्याला असं वाटायचं ती माझ्याकडेच बघत हसली म्हणून तो माणूस असा बघत उभा राहायचा. मग मी ती उभी राहायचे. मी दोन तीन माणसांना बडावलेली आहे त्याच्यातनं. हा कारण मी गिरणीच्या दारात असायचे, ही वट्ट्यावर बसलेली असायची, मधनच हसायचे. अगदी लय झालं त्यावेळेला. आणि तो माणूस काय करायचा, असा बघत उभा राहायचा किंवा मला बघितलं की असा जायचा, परत वळून परत तिच्या पशी येऊन बघत उभा राहायचा. मग मारलाय मी त्याला. मी आधी गेले भावनेच्या ह्याच्यात की बरं होईल बरी होईल देवाधर्माचं म्हणला. गावलीया साती असराच्या ह्याच्यात गावली, नदीला धाव करून गेली होती, त्याच्यात ती सापडली, ही झाले एवढं देणं द्या, नारण ते फुलन बिलन ती सगळं आणून मी ती दिलेले. त्याने त्याचे 9000 रुपये घेतले माझ्यापासून आणि मी ते 9000 पुस्तक मोडलं. पावती 4 महिन्यावर माझी पावती आली होती मोडायला, तर ती मी मोडली. त्याचं व्याज सुद्धा मला मिळाले नाही. मी त्याची ती दिले आणि तिसऱ्या दिवशी परत तो माणूस मला पैसे मागाय आल्यावर मग मला हटाकलं की हा माणूस आपल्याला गुंडावतोय. आधी मी शाळेत जायचो तेव्हा पोळी भाजी दिली तर कच्चीच असायची तरी खायचो. तेव्हा ती एकदा पोळी नेलेली व्यासनाची पोळी होती. पोळी जाड होत्या आणि वाजत कच्ची होत्या. अजून तर त्यांच्या घरात मावशी होत्या ना, त्यांना दररोज भाजी का कच्ची आणतो. म्हणलं असं मला पण काय कळलं नाही काय सांगायचं. तर नंतर माझा मित्र आहे ना धीरज, तर त्यांना धीरज डबा चालला. आमचं बरं होतं एकदम. 5-6 एकर जमीन होती आम्हाला. परत घरी दुकान बिकान टाकलेलं, गया गुर बैल बिल असायची ती पहिली. एकदम झालं. एकाएकी ते घरात थांबायचं नाही काय नाही, राणा वाणात बसकायला लागला, कुठे बी झोपायचं रस्त्याला, समशेण्यात तू समशेण्यात, कुठे बी नदी काटाला तर नदी काटाला, जंगलात तर जंगलात झोपायचं. त्याला स्वतःच्या कपड्याची किंवा शेतीची काहीच हे नव्हतं, भान नव्हता. एकदा तर त्याला आम्ही असं उन्हाचं हुडकायचो ना जेवायसाठी, बघाय गेलो तर असं साईडला गावातल्या माणसाचं प्रेस जळते त्याच्या बाजूला झोपलाय. तसं जर देव वगैरे गेले लाग भांगेल ले गेल्या बरे का. देवा ह्या देवा जा, त्या देवा जा, त्या अमक्याला पळा कुडीड पळा लांब लांब ले जो 5-6 महिन्याने दाखवलं देवासाठी. अप्रमाण उलट जेवायला वगैरे जास्तीच वाढायचं पण कमी नाही. येणार सहा महिना होता पुचुकाची तर आहे ना, ती जेवणाची व्यवस्थित काय राहायची तर तू म्हणला मला मला नाही लई त्रास व्हायचा. आम्ही गेलो की तो रडायचा मोठ्या मोठ्या, म्हणून आम्ही घेऊन आलो त्याला. तिकडे काय त्रास नव्हता, मारत बिरत नव्हती, पण करमतच नव्हतं तिकडे. एखाद्या घाताचं जेवण घ्यायचं कुठे काय करायचं असं असं करायचं. 2-3 महिने होते तिथं जेवण बिवण वाढायची ती. सकाळी जेवण चहा वगैरे असायचं, बाकी काय नाही. बाकी दाराला कुल मोठा रूम होता असा लांबडी खाली, तिथे फिरायचं सगळ्यांनी. बाकी काय नाही. एका रूम मध्ये जवळजवळ 300-400 वेळ आली ना. मला मी गावातल्या कुठल्या माणसाला सांगत नव्हते माझ्या मनातले दुःख. मी रानात जाऊन झाडाला धरून रडलेले म्हणते का, इतकं वाईट वाटत होत. तो वाईट वाटायला लागलं की झाडाला धरायचं, रडायचं, कोणाला सांगायचं नाही फोन असंही. म्हणून की एका बाजूला मनोरुग्णालय की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण असतात आणि त्यांच्या दीर्घकाळ राहण्याने समाजापासून तुटणं, कुटुंबापासून तुटणं असे सगळे परिणाम दिसून येतात. आणि दुसऱ्या बाजूला असलेले मानसोपचार तज्ज्ञ की जे औषधं देऊ शकतात परंतु बाकीचं सगळं करण्यासाठीचा कालावधी त्यांच्याकडे नसतो, इच्छा असली तरी. मग याचा या दोन्हीच्या गरजांची कशी सांधेजोड करता येईल असा जेव्हा विचार आम्ही करत होतो तेव्हा ही पद्धत वापरण्याची कल्पना पुढे आली. त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती कॉप्सीची सुरुवात झाली की असं आपण करू शकतो का की मानसोपचार तज्ञ आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालती हे ले काउन्सिलर ज्यांना म्हणतात ते असा असा त्याची सुरुवात झाली. कॉप्सी हा प्रकल्प जो आहे तो त्याचा लॉंग फॉर्म असा आहे
केअर केअर ऑफ पीपल सिझोफ्रेनिया इन इंडिया, म्हणजे औषध उपचारा व्यतिरिक्त जर काही सामाजिक उपचार पद्धती जर या लोकांना चालू केली तर त्याच्यामध्ये काय आउटपुट निघतील तो अभ्यासण्याचा हा ऍक्च्युली त्याचा हेतू. रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांशी खऱ्या अर्थानं भावनिक मानसिक नाळ जुळायची असेल तर त्यासाठी सुद्धा निव्वळ प्रोफेशनल दृष्टिकोन त्या हेल्थ वर्कर्सचा असून चालणार नाही तर त्याच्यामध्ये मानवतेची आणि कळकळीची भावना जास्त गरजेची आहे की जी कदाचित नॉन प्रोफेशनल लोक जेव्हा या प्रोजेक्टमध्ये उत्साहाने सहभागी होतील त्यांचाही त्याच्यामध्ये जेव्हा आत्मसन्मान ज्याच्यामध्ये सुखावणार आहे वाढणार आहे अशा व्यक्तींना जर आपण या प्रोजेक्टमध्ये सहभागी केलं तर निश्चितपणाने त्याचाही फायदा होईल. डॉक्टर आणि पेशंटच्या मधला दुवा असा आमचा रोल होता. ते पेशंट घरी गेल्यानंतर मेडिसिन व्यवस्थित घेतो की नाही, त्याचं जे वागणं आहे जे बोलणं आहे त्याच्यावर नातेवाईकांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे, कुठल्या गोष्टी पेशंटना करणं गरजेचं आहे, कुठल्या नाही करायच्या आहे, हे ह्या सगळ्या पद्धतीचं आम्हाला ट्रेनिंग झालेलं होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे कसं की त्याला मॅक्झिमम त्याचा एक मित्र आहोत किंवा एक कोणतरी वेगळं आहे असं न दाखवता त्याच्याशी बोललो पाहिजे. फक्त तो कुठं चुकत असेल तर त्याला थांबवलं पाहिजे. मग हे बोलत असताना त्यांना घरातले चॅलेंज करत असतात की एवढं वर्ष असलं तर ह्यांना सर्वांना म्हणायचं ठीक आहे ठीक आहे आपण करूया मी आहे तुमच्यावर वर्षभर, हे त्यांना विश्वास द्यायचा आणि हे विश्वास देत असताना मग ऑटोमॅटिक त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते हळूहळू ते आपल्याशी शेअर करायला लागतात आणि ते शेअर करत असताना मग आपल्याला नक्की कळतं की अडचण काही तसं तिकडे राहिली होती. दोघं पण गेलेली हो आमच्या मिसेसकडे राहिलेली. अरे वा, पूर्वी नव्हती तिथे राहिली? नाही नाही, बरं आहे की चुलती पण गेलेली, सगळीच घरातली होती आपली तिकडं, सायकल घेऊन गेली पोर गेला. सरांनी सांगितलं की अमुक अमुक अशी माणसं असं आम्ही पाठवू का तुमच्याकडे, ते म्हणलं पाठवा की सर बरोबर आहे कारण आम्हाला माहिती येते कसं कसं काय गोळ्या द्यायच्या कसं काय करायचं किंवा काय करायचे कसं त्याच्याशी वागायचं कसं काय हे म्हणलं आम्हाला माहिती पडेल. हे तुम्ही जे प्रोग्राम हे ठेवलंय ना ठेवलं होतं ना, हा तर त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला झालाय. म्हणजे औषधांचा तर झालायच पण औषधांपेक्षा पण ते जास्त म्हणजे संभाषणाने यांच्याशी व्हायचं ना बोलायचे आणि ते सारखे यायचे आणि प्रत्येक महिन्या महिन्याला काय इम्प्रूव्हमेंट झालंय किंवा अजून काय ह्यातनं म्हणजे अनेक गोष्टी उलगडत गेले ना आणि परत त्यांचे काय समस्या असतील ते त्यांना सांगायचे. म्हणजे जे आता आपण सगळ्या म्हणजे इथं बोलू शकत नाही तर नितीन दादा त्यांना दुसरीकडे नेऊन ते त्यांचं हा असं एक त्यांना असं एक आपलं मनातलं कुठंतरी मन मोकळं करावं असं एक मित्र एक भाऊ असं त्यांना एक आपलेपणा वाटू लागला यांच्याबद्दल. तुम्ही मला पहिल्यांदा काय सांगितलं सी तुम्ही नितीन म्हणजे CHWने सामाजिक आरोग्यकर्त्याने की तुला असा आवाज येतोय ना तर त्याचं कारण हे आहे की मेंदूतील रासायनिकच्या प्रक्रिया बदल होत असतात त्यामुळे तुला तो त्रास होतोय असं म्हणजे तो एक आजाराचा भाग आहे तो भास होतोय असं म्हणजे तर त्याला काही स्किल्स सांगितलं नाही की बाबा तू दुकानात बसल्यानंतर तुला आवाज येतो ना तू पेपर वाच म्हणजे असं वाचनात मग्न हो डॉक्युमेंट लावून बस गाणी ऐक किंवा मग खूपच आवाजात त्रास असेल तर कानात कापसा ते बोळे गा बरेचदा असं होत होतं की ही कुटुंब जरी मानसोपचार तज्ञांकडे उपचाराला येत होती तरी देखील त्यांच्या अनेक गरजा होत्या की ज्या पूर्ण भागल्या जात नव्हत्या. त्यांच्या घरी कोणीतरी सामाजिक कार्यकर्ता जातोय त्यांना आपुलकीने बोलतोय स्वतःहून फोन करतोय. समाजापासून ही लांब राहिलेली कुटुंब होती, समाजापासून देखील ती पूर्ण आजारामुळे थोडस सगळ्याच कुटुंबावरती तरुण मुलगा तुमचा आजारी पडला किंवा मुलगी की जो परिणाम पडतो तो होता. त्यामुळे कोणीतरी येतंय बोलतंय आपल्याशी कोणाला तरी आपली आस आहे याचा एक वेगळा परिणाम त्या कुटुंबियांवरती जाणवतोय असा आम्हाला म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा हे ट्राय करून टेस्ट करून बघत होतो त्यामुळे हे करू शकतात ले काउन्सिलर हे आणि कुटुंबियांना देखील ते हवंय. पेशंटचा आमच्यावर विश्वास ह्या पद्धतीने वाढला की जे नातेवाईक सांगतात त्याच गोष्टी आम्ही सांगायचो त्यांना पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सांगायचो आणि बऱ्याचदा असं व्हायचं की नातेवाईक खरोखरच काही पेशंटला त्यांना पण माहिती नव्हतं नातेवाईकांना की आपल्याला पेशंट बरोबर कशा प्रकारे वागायचं आहे. त्यांना काही एज्युकेशन नाहीच आहे सायकल एज्युकेशन तर ते त्यांना वाटणार की इतर मुलं अशी वागतात आणि हा का असा करतो किंवा ही कशी वागते असं व्हायचं. तर आम्ही ज्या वेळेला मग हळूहळू त्यांना ते प्रॅक्टिकली दाखवत गेलेलो होतो आम्ही की बाबा तुम्ही अशा प्रकारे वागला पेशंट बरोबर तर पेशंट अशा प्रकारे वागत जाईल
इतक्या जोरजोरात हसायची की आपल्याला असं वाटायचं चांगलीच आहे ती. मी म्हणायची ही सोंगच करती या ढोंग करती ती मला त्रास देण्यासाठी. मी मग तिला शिवे द्यायचे भांडायचे तिचे संग की तू तू ढोंग करती आहेस. मला बाईंनी एकच सांगितलं होतं तुम्ही तिच्याशी चांगलं राहिला ना की ती व्यवस्थित येईल. रागावलं ना की ती चिडायची आणि ती चिडलेली असली ना म्हणजे आपण गोड बोललो ना की ती लेवणला येईल. सुरुवातीला एक जी चिंता होती की मनोसामाजिक कार्यकर्ता जर तिथे गेला त्यांच्याकडे तर त्यांनी कलंकाची भावना वाढेल का. तर आमच्या असं हळूहळू लक्षात आलं की बहुतांश आपल्या इथे ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टी लोकांना माहितीच असतात. कलंक जरी असला तरी देखील लपून राहिलेलं नसतं हे. त्यामुळं काही ठिकाणी असं जाणवलं सुरुवातीला आम्हाला ती वाढली तात्पुरती का असेना. परंतु जेव्हा जसं जसं कुटुंब सक्षम व्हायला लागलं कारण याच्यात लपून ठेवण्यासारखं काहीच नाही. जसं शारीरिक आजार आहे तसा मानसिक आजार आहे आणि आपण उपचार घेतो आणि बरे होते तर अनेकदा समाज दोन्ही बाजूने विचार करतो. जोपर्यंत तुम्ही दडवून ठेवायचा प्रयत्न करत असता तेव्हा ते डोकावून बघतात. जेव्हा तुम्ही स्वतःच ते जाहीर करायला लागता तेव्हा समाज मदत करायला लागतो असं देखील अनेक ठिकाणी आपल्याला अनुभव आला. एकमेकी एकदम साय. पण मग तिथे त्यांना कल्पना आहे का की तुम्ही काय त्रास होऊन जाताय वगैरे सगळ्यांना माहिती. पण त्यांनी मला वाटू पण दिलं नाही की तुला असं झालेलं म्हणून. एकदम बिंदास फ्रीली माझ मी विचार पाहतन असं असं वाटत पण नव्हतं की मी असा होतो. मला तसे म्हणजे आलेले आहेत बरेचसे अनुभव. जेव्हा सोलापूरला गेले होते लग्नानंतर यांना घेऊन तर तिथं लगेचच आमची एक मामी आहे म्हणजे तिनं असं म्हणजे खूप बघितलं असं त्यांच्याकडे निरीक्षणाने. मग तिनं असं मला दुखवावं या हेतूने बोललं नाही पण लगेचच बोलली की बाबा होय की नाही ग तुझा तुझे मिस्टर असं लईच हे वाटतात ना असं ऍक्टिव्ह वाटत नाहीत. पण ते मला अगदी तेव्हा ह्यांच्याशी एक शब्द वापरला मला ते इथं बोलू बी वाटत नाही पण खूप मनाला लागलं ते आजही मला. म्हणजे एक माणूस म्हणून असं बोलू नये असं मला तिथं वाटतं. पण तेव्हाच मी ठरवलं की ह्यांना अजून पण माझ्या मनात तेव्हा खूप बरे चांगले होतील ना तेव्हा ह्यांना तिथं मेन सगळ्यात जास्त सोलापूरला जायचं आणि त्यांना दाखवायचं की त्या वेळेला ते काय म्हणतील ते. ही दुखांच्या अनेकदा असं होतं की मानसोपचार तज्ञ जर पेशंट यायचा थांबला तर तो काही स्वतःहून त्याला चौकशी करायला जात नाही की तू का नाही आलास बाबा फोन करून. पण या ले काउन्सिलरचा आपल्याला तो मोठा फायदा होता की ते त्यांच्याकडे ते यायचे थांबले तरी देखील ते फोन करायचे घरी जायचे. आणि याच्यातून जे रुग्ण अनेकदा उपचाराला कंटाळून किंवा विविध कारणांनी आर्थिक याच्यामुळं छोटी छोटी कारणं असतात ज्याच्यामुळे उपचारातनं बाहेर पडतात आणि मग हळूहळू परत परत घसरत घसरत आजाराच्या चक्रामध्ये जातात. तर ते थांबायला याचा एक मोठा फायदा आपल्याला दिसून यायला लागला की कोणीतरी फॉलोअप करतंय तुमच्याकडे. आम्ही एकंदरीत बघितलं तर याच्यामध्ये आम्हाला असं बरंच जाणवलं की औषधं आणतात तपासणीच नेहमीच येतात पण औषधं व्यवस्थित घेतली जात नाहीत. फक्त एवढंच की म्हणजे त्याला म्हणजे अजून गोळ्या बंद केलेल्या ना त्याचं फक्त म्हणजे सांगितलं खूप सांगितलं पण ऐकलंच नाही. ते गोळी खाल्ली का नाही आपल्या झोप शांत लागते मग कळत नाही. एक वेळा मी अशीच गोळी खाल्ली आणि मुलांनी दरवाजा उघडा ठेवला मला कळत नाही. असं काही म्हणलं ते म्हणले की जर तुम्ही गोळ्या बंद केलं तर पुन्हा औषध चालू असे म्हटलंय की तसे मी आमची देऊ शकणार नाही. असं तीच राहील आता काय करते ती सुद्धा होऊ शकत नाही. वाटणार आहे की आता पण वाटते की जाव आपण दवाखान्यात यावं पण असं झालं की आता त्यांच्या गोळ्या बंद केलेल्या आपण त्यांच्या पुढे समोर कसं जायचं हे मेन म्हणजे आता असं कारण की आपल्या पण चुकलंय ना असं आहे. डॉक्टर लोकांच्या समोर पेशंट लोक बरंचसं बोलण्याचं टाळतात कारण सर रागवती चिडचिडी आहेत ना. आता काही जण सांगत होते की आम्ही डॉक्टरांची इथे गेले की पहिले तंबाखूची पुडी काढून टाकायची म्हणजे रागवतील वगैरे. पण आमच्याशी बोलत असताना म्हणजे आम्हाला विचारायचे मग तंबाखू खाऊ का. आम्ही त्यांना सांगायचं की आता आम्ही इथे म्हणजे कसं शक्य आहे मग कमी करा. कामात किती वेळा खाणं होतं
मला तर पहिली ना तंबू खाल्ली ना की असं गांधी याच्या अंग हो का हो आता व्यसन कशा लागत तुला तंबाखू तंबाखू खाल्ली आणखी खाते तर घरी मी खाल्ले आमचा रूल हाच होता की आम्ही तुम्हाला हे फक्त सगळं सांगणार आहोत सगळं ते काय आहे तुमच्या फॅमिली आणि पेशंटनेच करायचं आहे आम्हाला कुठे कधी मर्यादा होती की आम्ही काय सगळं त्यांच्या बरोबर असणार नाहीत कुटुंबियांचा बर्नआउट बर्नआउट हा इंग्लिश मध्ये तसं म्हटलं तर मराठीत त्याला पर्यायी शब्दच नाही जळून जाणं असंच त्याचा अर्थ आहे तसं म्हटलं तर ते जळूनच जात असतात कापरासारखे त्यांना काही त्या अर्थाने रिवॉर्ड नसतो आणि ते सगळा तो बर्डन असेल ते सहन करत असतात पण त्यांना वेळ देणं त्यांच्या भावना समजून घेणं त्यांना आजाराशी ऍडजस्ट व्हायला मदत करणं या सगळ्या दिशांनी काउन्सिलरचं नातं त्यांच्याबरोबर जसं जुळून यायला लागतं तसं त्याचा प्रभाव हा त्यांच्या आणि रुग्णाच्या नात्यामध्ये पडायला लागतो आणि जी भूमिका काउन्सिलर घेत होता ती भूमिका ते हळूहळू नैसर्गिक दृष्ट्या ते घेत असतात कमी अधिक प्रमाणात पण त्याचं शास्त्र त्यांना कळायला लागलं तर ते त्याच्यासाठी सक्षम होतात आणि मग ते दीर्घकाळ चालू शकतं काउन्सिलर काही कायम स्वरूपी त्यांच्या घरी जाण्याची गरज नसते एकदा कुटुंबीय सक्षम झाले की ते सगळं स्वतः जबाबदारी घेऊन करू लागतात मी बाईंना परिस्थिती माझी सांगितली ना म्हटलं तिला जर ऍडमिट केलं तर माझ्याशिवाय कोण तिच्यापाशी थांबणार नाही ह्याला तिथं जर थांबायला तर हा दारू पिऊन तिथं जर गोंधळ घातला दवाखान्यात तर घेतेल बाई ऍडमिट करून मग म्हटलं बाई मलाच थांबावं लागेल मग ही पोरगी लहान होती तो पोरग लहान होत मग कोण बघणार हा तर इकडं पेल्याला इकडं म्हातारा पेल्याला तिकडं तो पेल्याला मग त्या पोरांना कोण बघत बाईंना मी सगळी परिस्थिती सांगितली मग बाईंना खरं वाटलं म्हटलं तुम्ही तुमच्या ह्याच्यावर तिला हे करणार का म्हटलं बाई हिथनं पुढं जे काय होईल ती माझ्यावर म्हटलं माझ्या बरोबर त्याच्या बायकोने खूप केलं म्हणजे त्याला रोज समजून सांगणे कसं हिंमत धरणे रात्रीच किती वेळ आले पण ती खूप त्याला समजून समजून सांग एवढं आम्हाला म्हणजे धीर आला एकदम चला आपली इथून चांगली आहे पण या सगळ्या ह्याच्यात मला बाबांनी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी मुलीसारखं म्हणजे आता समजा खूप त्यांनी असं डोक्यावर हात फिरवून ते म्हणायचे काही एवढं हे करू नको त्याचं काय मनावर घेऊ नको आणि प्रत्येक गोष्ट म्हटलंय तो आता तो म्हणाल तुला जा निघून घरातनं किती दिवस म्हणतोय बघूया राहू नको म्हणतो मूर्ख म्हणतो काही म्हणू दे पण तू मनावर घेऊ नकोस पण आज मला वाटतंय आज एवढं वेळ दिला ना खरंच त्याचं श्रेय मिळालं जसं निराशेचं एक चक्र असतं खालती गडगडत जाणार तसं आशेचं पण एक चक्र असतं असं मला वाटतं एकदा त्या चक्रात जायला लागला पेशंट मानसोपचार तज्ञ नातेवाईक काउन्सिलर मग सगळेच अधिक एफर्ट घालायला उत्सुक होता त्या स्पायरल वरती आपण गेलो की मग ते आपोआप फोल्ड होत जातं असं एक मला वाटतं त्यामुळे तो एक पॉइंट इस तोपर्यंत आपल्याला ते एफर्ट करायला लागतात नंतर जेव्हा लक्षात येतं कुटुंबियांच्या पेशंटच्या काउन्सिलरच्या तर त्यांना पण ते रिवॉर्डिंग वाटायला लागतं आणि त्यातून अनेक बदल आपोआपच घडायला लागतात आम्ही नेहमी सगळं फ्री असायचं सगळे म्हणजे आमच्यात ना असं रात्रीचे वगैरे म्हणजे जेव्हा वेळ असेल तेव्हा आमच्या तरी भांडणं वगैरे कधीच नसतात म्हणजे मी बाहेरून आली ना की जे काही दिवस झालेलं असतं ते मी सगळं सांगते भले यांनी ऐकू वगैरे ना ऐकू त्यामुळं काय नाही आणि सवयच येते आणि मम्मी पप्पा पण सगळं सांगतात आमची मुलगी होती ना तिचं मला खूप छान जमतं म्हणजे ती मला सगळं सांगते मी तिला सगळं सांगते म्हणजे आमच्या दोघीचं म्हणजे ते एक मैत्रीण प्रमाण असतं जे काय घडेल ते दोघींनी एकमेकीला सांगायचं मग त्याच्यामध्ये म्हणजे मम्मी तू काम करणार का तू घरातून बाहेर जा म्हणजे तुला टेन्शन येणार नाही तर खूप चांगलं वाटलं म्हणजे असं म्हणजे हे होतं कारण पहिली मी घरातून कधी बाहेर जायची नाही जे काय घरात असेल ते घरातच करणार म्हणजे असे शेजारी जाणार नाही बसणार नाही उठणार नाही मग त्यांच्यामुळे मग हळूहळू जायला लागले मुंबई एक महत्वाचा भाग याच्यातून लक्षात आला की आपले रुग्ण यापूर्वीही बरे होत होते पण त्यांचं बरं होणं आणि या प्रोजेक्टमधून ज्यांना मदत मिळाली त्यांचं बरं होणं याच्यामध्ये जो गुणात्मक फरक आहे तो फरक नुसत्या थिअरीमध्ये न करता प्रत्यक्षात पाहायला मिळणं हा एक चांगला अनुभव आणि शिक्षण सुद्धा याच्यातलं होतं ते काम जेव्हा सुरू झालं ना एकदमच ओके
म्हणजे 6 तास एका दिवसात काम करायचो मी. 5.5 कटिंग, 5.5 प्रेसिंग, 5.5 शिपवणे आणि मग 5.5 फोल्डिंग ते टेबलावर. बोरच्या मोटारींचं वगैरे वाइंडिंग करतात ना, ते कसं हाताने करावं लागतं असं, ते मोजावं लागतं एक राऊंड दोन राऊंड. ते तयार कॉली असतात, ते तयार कॉली आहेत नुसत्या बसवायच्या असतात. अशा खूप रिलॅक्स वाटतं काम झालं. मी सकाळी 10 वाजता गेले ना, 7 वाजेपर्यंत करते आणि परत आता सीझन चालू आहे ना, तर 1-2 अशी ट्रे आणते, म्हणजे 12 किलो आणते आणि 12-1 वाजेपर्यंत होतं माझ्या मध्ये दिवसभर. म्हणजे काही विचार वगैरे काही येत नाही, दिवसभर याच्यात मन रमत ना. सगळं घरातलं म्हणजे सगळं सुधारलं ना. एवढी जर एवढं कुणी बघितलं असतं नाही का असं वाटतंय. आता आता मी 2-4 महिने झाले औषध पण भागवते, तसं म्हणजे काम वाढल्यामुळे माझं स्पीड वाढला ना ह्या कामाचा, त्याच्यामुळे माझं औषध पाणी पण मी भागवायला लागले. त्याच्यात जोपर्यंत जमेल ना तोपर्यंत तरी काम असावं आपल्याला असं वाटतं, जोपर्यंत जमेल तोपर्यंत. शाळेचा खर्च आधी नव्हता पण आता खर्च आलाय ते मम्मी जाणार. ते दोन पोरत म्हणले त्यांच्या विचाराशिवाय कुठलेच विचार नाहीये. त्यांचं शिक्षण पाणी त्यांना पायावर उभं कसं करायचं एवढंच जोड. आता मध्यंतरी आम्ही दीपवाळीत गुजरातला गेलो होतो तर त्यांना गाय गुरांचं सर्व घरातलं व्यवस्थित एकटाच होता सर्व काम केलं. आता बी आम्ही 8 दिवसापूर्वी मुंबईला गेलो होतो ना तर त्याच्या जीवावर सोडून गेलो सर्व करतो व्यवस्थित. चार पैसे संघ असं असं वाटतं कर्तव्याला, म्हणजे 4 पैसे मिळणारच की खटपट केले बापू. काळजी कमी नाही, 99% काळजी कमी झाली आमची. मला आज या सगळ्या गोष्टीच खरंच आनंद होते, म्हणजे तेवढ्या सगळ्या ह्याच्यात ना आज हे म्हणजे मला असं वाटतंय की आज खरंच अर्थाने म्हणजे काहीतरी चांगलं होतंय. अख्खा जग यांच्या विरोधात जाई नका पण आपण यांच्या पाठीशी राहायचं. आताची परिस्थिती त्या टायमाच्या परिस्थिती म्हणजे किती आसमंत. आता मस्त 3 टायमाचं खातोय पितोय झोपतोय, म्हणजे माझं अर्थकारण मस्त आहे. इथून पुढे जे तुम्ही चितलेलं काम आहे म्हणजे जे माइंड मध्ये तुम्ही ठरवलेलं आहे थोडं लय त्याच चालणं मिळणार. Thank you.